आता प्रश्न हा आहे की त्या चोरीच्या केसचं करायचं काय? तुम्ही पोलीस स्टेशनला पोहोचेपर्यंत त्या पोरीनी केस मागे घेतलेली असेल. हे बघा, तुम्ही काही विचारू नका. आता मी तुम्हाला फोनवर काही नाही सांगू शकणार. बस तुम्ही जिथे कुठे असाल तिथून लवकरात लवकर पोलीस स्टेशनला या. त्या दिशाला शिक्षा होणार म्हणण्यावर तिची झालेली अवस्था मला ह्याची दह्याची तुम्हाला बघायची इच्छा आहे. पण आज मी तुम्हाला खरं काय ते सांगणार आहे. मुळात ती दिशा माझी मुलगीच नाही. Now, you just read and watch the destruction. तुझ्या पाय आणि तुझ्या पोरी पाय माझ्या पोराला काही झालं का नाही तर तुम्हाला दोघीसनी मी सोडणार नाही. फक्त सांग कुणी मारला, आपण त्याला टपकवतो. हर्ष लिपो म्हणजे काय म्हणतो तो? दी या सगळ्याचा प्रतिशोध घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. फाशी झाली तर पाच सौ साढ़े पाँच सौ सही है और टाइम पे पहुंचा देना. हाँ शन्नो चल मी निघते. आधीच उशीर झालाय, अर्धा तास होऊन गेला. तो केशव पोचला असेल तिथे पोलीस स्टेशनला. चल मी येते, तू जरा ऑर्डरचं बघ. पोत्याचा फोन आहे. हा पोत्या बोल. पोचलास तू? आबांची काही न्यूज? अहो मत जी देव सापडलेत. काय सांगतायस काय खरंच? एक मिनिट शनो, आबा सापडले. किती चांगला दिवस आहे. आजचा दिशा पण आज सुटेल. हॅलो, हा बोल. अहो ममताजी मला तर काय कळलं झालंय. खुश झालो बघा, मी विशेष हार्ड झाला एकदम. हा हो रे, खरंच खूप बरं वाटतंय. बरं आबा आहे तिथे, मला बोलायचंय त्यांच्याशी. अहो ते घाबरत बसलेत तिकडे. हरकत नाही, त्यांचं आटपलं ना की त्यांना घेऊन इथे ये लगेच. अहो ते ममताजी जरा अवघड होईल तिकडे घेऊन आलो. काय रे काय झालं? त्यांच्या नावचं वॉरंट निघालंय. मग तिकडे घेऊन आलो तर अटक व्हायची तेच. नाही नाही नाही, तू 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 नको निघूस. मग एक काय करता येईल, एक काम कर ना. तू ना त्यांना डायरेक्ट चाळीतच घेऊन ये. पण आत्ता निघू नका, जरा दुपार नंतर निघा, म्हणजे रात्री उशिरा पोहोचाल. काही दिवस त्यांना इथे चाळीतच लपून राहू देत, मग पुढचं पुढे बघू. हा हे बेस्ट आहे, बेस्ट आहे. मी काय करतो, इकडनं बाहेर पडलो की नाही तुम्हाला कॉल टाकतो ना किंवा मेसेज करतो तुम्हाला. हा हरकत नाही, पण जरा सावकाश हा सांभाळ. होय होय येतो. शनो आबांना इथे चाळीतच घेऊन यायला सांगितलं पोत्याला. येतो. अच्छा हुआ आबा मिल गए. बस दिशा भी किसी भी हाल में घर पे आ जाए. हो घर तू बघा, मी जाऊन येते. एकही ऑर्डर चुकवू देऊ नकोस. चल मी निघते. सुन ना, ये पैसे रख. रखले. हॅलो. रंगा हे सगळं करेल बिकॉज तो अजूनही दिशाच्या फेवर मध्ये. फेवरिझम बदलायला आला. जिंकण्यासाठी कधी कधी अशी वेगळी वाट पकडावी लागते. I hope you know what I mean. Sorry, ते मी दरवाजा लावला तर चालेल ना? हा म्हणजे चालेल ना. म्हणजे तुला काही प्रायव्हेट मध्ये बोलायचं होतं का? Well, kind of. बोल ना. तू मला फोन केला होतास ना तेव्हा मी तुझाच विचार करत होते आणि मग तू म्हणालास की भेटूया. मग काय, सोने पे सुहागा. सगळी कामं टाकून तुला भेटायचं म्हणून धावत पळत आले मी. काय बोलतोय? काय पाहतोय?
सांग ना, तुझं काम होतं ना माझ्याकडे? सती काय, तू फाईल चोरीला गेल्याची कंप्लेंट उगेच केली राव. म्हणजे बघ ना, चाळीतले लोक भडकले, आता राडा होणार फुकट. कसला राडा? राडा म्हणजे बघ, आता आपण इथल्या लोकांना घर देणार होतो ना निसर्गाच्या सानिध्यात बदलापूर, आता तो केली कंप्लेंट, लोक भडकतील. आता त्यांनी जर का बदलापूर पेक्षा इथंच कुठेतरी जागा द्या आसपास असं म्हटलं तर वाढला ना खर्च. पण तर खर्चाचं पण काय टेन्शन आहे का, ते आपण मिळून कर. तू अशी का बघते आपल्याकडे? नाही काही नाही, तुझी लँग्वेज, तुझी लँग्वेज इतकी छान आहे ना. ऐकतच राहावीशी वाटते. मी लहानपणापासून असंच आहे. इट्स ओके, तू बोलत राहा ना, आज मला फक्त तुझंच ऐकायचं आहे. नक्की बोलू? प्लीज बोल. शक्ती, तू कंप्लेंट मागे घे, त्यांनी काय होईल, चाळीतले लोक ना आपल्या मुठीत राहतील, इकडे तिकडे कुठे पडणार नाहीत ना. आणि आपल्याला ना आता राहणं नकोय ग, सगळं असं व्यवस्थित गेलं पाहिजे. करेक्ट. तू तू घे घे पाणी घे पाणी घे. काय रे मेल्या, फुली मी बदललीस बाय? काय तुझ, तू काय करतोय? काय आलायस इथे? लहानपणापासून तुम्हाला एवढं छळलंयस, सगळ्याचा सूड घ्यायला आलोय मी. सगळं तर घेतलंयस, आता अजून काय हवंय माझ्याकडून तुला? माझी अशी आंतरिक इच्छा आहे की तू फक्त एकदा एकदा माझ्या पुढे दयेची भीक माग. सत्या सत्या, मी चुकलो, मला मला माफ कर, मला माफ कर. म्हणणार सत्यजित, शांत शांत. ठीक आहे ठीक आहे, मी हे हे सगळं करीन, पण आत्ता नाही, आत्ता मला जरा जायचंय. इशारा सोडवायला का? अरे दादा, सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत. दिशा निर्दोष असल्याचा एकही पुरावा तुझ्याकडे नाहीये, त्यामुळे ती कधीच बाहेर येणार नाही. नाही पण तुला कसं कळलं की मी दिशाला सोडवायला जाणार आहे म्हणून? अरे खबरी माझ्याकडे सुद्धा आहेत रे. त्यामुळे खबरा माझ्यापर्यंत सुद्धा पोचतात. मुद्दा काय ते समजून घ्या बंधुराज. मुद्दा हा आहे की दिशा तर कधीच तिथून बाहेर पडणार नाही, ती तिकडेच जेलमध्येच खितपत पडणार आहे. अरे बापरे, बिचारी दिशा. म्हणता मानवासारखी आई असण्याची एवढी मोठी किंमत? तेच होणार जे विधी लिखित आहे. हे बघ सत्यजित, आज म्हणजे हा दिवस माझ्यासाठी खूप चांगला आहे.
मला आज कुठलंही भांडण करायचं नाहीये. तुझं काम काय ते सांग आणि तू तू गेलास तरी चालेल. फॉर अ चेंज आज मी फक्त बघ्याची भूमिका घेऊन आलोय. मला तुझी ही ती झालेली अवस्था बघायची. दिशाला सोडवायचे सगळे प्रयत्न फेल झालेत. दिशाला फाशी होण्यापासून कोणी थांबू शकणार नाही हे सगळं कळल्यानंतर तुझी तुझी काय अवस्था होईल हे मला याची देह याची डोळा बघण्याची तीव्र आंतरिक इच्छा झाली म्हणून मी आलो दादा. त्यामुळे जाऊ नको जेलला. पोलीस स्टेशनला जाऊ नको. काही उपयोग नाही. तुझा फोन देशील का? अरे मी काय करू शकणार आहे तुझ्या फोनचं. दे ना. आले सत्यजीत. बस ना. तर काय नवीन? शनो जरा इकडे. फोन हा काय तुझ्याकडे ठेव. आणि हे आता मी जाते आहे बाहेर कडी लावून थेट पोलीस स्टेशनला. हा पण करना काय? लक्ष ठेवायचं याच्यावर. काय शनू याचा फोन जर याला दिला ना तर हा माने किंवा आणि कोणाला फोन करून दिशाची सुटका थांबेल. आणि मला आता कुठली रिस्क नाही घ्यायची शनू. त्यामुळे हा इथून जरा जरी हल्ला ना तर ही काठी डायरेक्ट डोक्यात घ्या. मग काही झालं तरी चाल. पोलीस केस वगैरे झाली ना मी बघीन काय ते. नंतर पाहू आपण. चल येते मी. बोल देऊ ना प्लीज. शांत बैठो ना. मैं बहुत मारूंगी. हाँ सत्य जी नको तिथे पुरुषार्थ दाखवू नको. सर रक्ताची नसली तरी माझी आहे ती. माझ्यासाठी जीव देऊ शकते आणि जीव घेऊही शकते. काळजी घे. लक्ष ठेव. Yes. शक्ती माझी मम्मी. नमस्कार. मी सुनंदा जाधव. आणि तुम्ही कोण? मम्मी शक्ती मालकीन बाई गणतराज साळीच आणि डेव्हलपमेंट हेच करणार आहेत साळ. भया 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 केवढ्या गोऱ्या गोमट्या आहेत त्या. अक्षी शुक्राची चांदणी जणू. तिकडे राहतात ना अमेरिकेत तिथन आलेत म्हणून काय. हा आणि मम्मी एवढंच नाही शिक्षण कडक झालंय यांचं शिकलेलं आहे. चांगला आहे चांगला आहे. शक्ती ते आमच्या मम्मीला कुठेही घुसायची सवय घेऊ नको. काय र काय मेल्या काय म्हणतोयस? तुझ्यासाठी ही सगळी पायपीट करायला लागत्या. मला मध्ये घुसायची सवय आहे तुझ्यामुळे वनवन करायला लागत्या. तू सारखं त्या दिशेच्या आणि ममताच्या मागं मागं गोंडा गोळत फिरत असतोस म्हणून मला असं तुझ्यावर लक्ष ठेवायला लागतं.
बर कमाल बाई अहो तुम्हाला सांगते ती दिशा बाय 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 लईच ब्रट पोरगी घरच बघत नाही कदारच बघत नाही तोंडाला हिलती बडबडत असत्या आता आमच्या याने राहायला घर दिलं म्हणून घर तरी आहे नाही तर ती ममती जगली सुद्धा नसती इतके दिवस आता ती पोरगी लहान आहे तिला नाही पोच मी म्हणते तर ती ममती तिला काही कळाय नको बाय किती वेळा विचारायला मनात ढाकलून देवा यासनी ह्यो माझा कारटा येतोय का नाही त्यांच्या मध्ये मी त्याला किती वेळा सांगितलं असेल कि बाबा सारखा सारखा जाऊ नको त्यांच्या घरी नाही सारखा सारखा त्यांच्या घरी घुटमळत असतो या डोंट वरी आतापासून रंग माझ्या सोबत असणार काय काय तुमच्या सोबत असणार आहे का असू द्या तुमच्या सोबत ठेवा आज चांगलं कामाच शिकवा तुमच्या सोबत असला का नाही की माझी काळजीच मिटली बघा आय थिंक या दोघांना बाटलीत उतरवलं आणि आपल्या बाजूने केलं तर अजून फायदा होईल सॉरी काकू तुम्ही आलात आणि मी विसरूनच गेले पुरी सॉरी कशासाठी हा असू दे काय रंग बघितलं का याला म्हणत्या संस्कार संस्कृती असली पोरगी शोधून सुद्धा सापडायची नाही हाय का जरा तर श्रीमंतीचा मास नाहीतर ती दिशा एवढा तोरा ती तिचा हे बाय माझे सुखात राहा परमेश्वर सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या करू आम्हाला बोलायचंय जाते की मी आता माझ काय काम आहे मम्मी चल या जाते जाते जाऊ काय मुर्गी चांगले मूर्त कधी काढायचा लोक फिरू नको जागरला मी जाते पण तू मनावर घे शक्ती सॉरी माझी मम्मी जरा माझी तुझी इच्छा आहे ना केस परत घ्यायची हा म्हणजे घेऊन टाकूया खर ऑफकोर्स मी खोट का बोलेन तुझ्याशी वेट हॅलो माने शक्ती मी जी चोरीची कंप्लेंट केली होती ना ती मला मागे घ्यायची नाही नाही कोणाच्याही अगेन्स्ट माझी काहीही कंप्लेंट नाही आहे प्लीज डू द नीडफुल थँक यू जी हे सगळं आपलं बोलणं व्यर्थ आहे माने समजून नाही घेणार आणि ते कोर्टाच्या विरुद्ध पण नाही जाणार मी बोलते ना त्यांच्याशी नाही ते ऐकणारच नाही सांगतोय का तुम्हाला ते उलट आपल्याला हेच म्हणतील की हे आधी होते कुठे इतके दिवस का नाही आले आणि मग सगळं यांना माहित होतं तर मग हे सांगितलं का नाही यांनी ते नाही ऐकणार हो माझं खरंच सांगतोय त्यांना या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून सांगाव्या लागतील सिद्ध कराव्या लागतील माझं म्हणणं तेच आहे ना की प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे आता एक मिनिट या इकडे तुम्ही शिंदेंनी जे जे काही सांगितलंय ना हे कोर्टातही सांगतील ना तेच स्टेटमेंट देतील हो की नाही शिंदे हो बोले आणि ही बघा ही चावी आहे ना ही जी सापडत नव्हती ती हीच चावी ही सापडली ना आता आता बोलण्यात वेळ घालून उपयोग नाही आपण जाऊया पहिले या शिंदे क्या बात आहे यार म्हणजे एका फोनवर तू काम केलंस पण क्या बात आहे थँक्यू सो मच कमॉन रंगा तुम्हाला थँक्यू म्हणणारच वी आर अ टीम नाव अँड ऑलवेज रिमेंबर वन थिंग देअर इज ऑलवेज अ अल्फा मेल म्हणजे म्हणजे अगदी तू जसा आहेस ना तसा ह्या पुढे मला तुझे जे सांगशील ना ते सगळं मी करणार
तुझंच ऐकणार. नक्की 100%.